स्टूडेंट्स, हाउ आर यू स्टूडेंट्स? नाउ वी स्टार्ट आवर ईवीएस लेसन नंबर 15, आवर बॉडी मीन्स आपलं शरीर. ओके, फर्स्ट कॅन यू टेल व्हॉट आर दिस चिल्ड्रन डूइंग? ही मुलं काय करत आहेत? तर वन बॉय इज सॅल्युटेड, वन ट्रॅफिक पोलीस, वन नर्स, वन कंडक्टर. ओके, असे काही कोण किक मारतंय असं काही आपल्याला ह्या पिक्चरमध्ये दिसत आहे. मग त्यासाठी त्यांनी काय काय कशाचा यूज केला आहे? तर विच पार्ट्स ऑफ देअर बॉडी आर दे युजिंग? त्यासाठी ते कोणते पार्ट्स वापरत आहेत आपल्या बॉडीचे, आपल्या शरीराचे? ओके स्टुडंट, वी हॅव डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आपल्या शरीराचे पार्ट आहेत. द चिल्ड्रन इन धिस पिक्चर आर युझिंग डिफरंट पार्ट्स ऑफ देअर बॉडी फॉर डिफरंट टाईप्स ऑफ मुवमेंट्स. त्या मुलांनी त्यांचे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे पार्ट्स वापरलेले आहेत. त्यांच्या ज्या हालचाली दिसतात ना आपल्याला, त्याच्यासाठी दे आर युझिंग हेड, टॉर्सो, आर्म अँड लेग्स. हेड, आर्म्स अँड लेग्स आर युज्ड मोर इन देअर मुवमेंट्स. जास्तीत जास्त करून त्यांनी हेड, आर्म आणि लेगचा जास्त उपयोग केलेला आहे आणि टॉर्सोचा कमी. टॉर्सो म्हणजे आपलं धड, डोकं, आपलं जे डोकं असतं त्याच्या खाली आपले हात वगैरे जोडलेले असतात ना, ते आपलं धड असतं. ओके, आता नेक्स्ट बघा. कॅन यू टेल पॉइंट आउट द पार्ट ऑफ द बॉडी नेम्ड बिलो? आपल्याला हे आता खाली बॉडीचे आपले पार्ट्सचे नेम दिलेत. फोरहेड, चीक, नोज, इयर, टमी, चेस्ट, आर्म, वेस्ट, पाम, थाय, नी, फूट. ओके, आता बघा नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीराची रचना कशी असते बघा. द हेड, टॉर्सो, आर्म्स अँड लेग्स आर द मेन पार्ट्स ऑफ द आवर बॉडी. आपल्या शरीराचे मेन पार्ट्स कोणते आहेत? द हेड, टॉर्सो, आर्म अँड लेग्स आर द मेन पार्ट्स. ओके, हे आपल्या शरीराचे मेन पार्ट्स आहेत. त्यामध्ये द हेड, आर्म, लेग आर जॉईंट टू द टॉर्सो. आणि आपले हे पार्ट आपल्या टॉर्सोला जॉईंट आहेत. टॉर्सो म्हणजे हे जे बघा, हे जे आपलं शरीर आहे का नाही, सॉरी, इथून जे असतं ना खाली ते आपलं हे इथून असतं, हे आपला टॉर्सो असतो. ओके, म्हणजे आपलं हे धड असतं. तर ह्या आपल्या हे जे धड आहे ह्याला कसं काय काय जोडलेलं असतं? तर हेड, नंतर आर्म, हे जे आपले आर्म आहेत ना हे, नंतर लेग्स, लेग जोडलेले असतात. ओके, आता फर्स्ट बघा आपण हेडविषयी इन्फॉर्मेशन घेऊयात. वी टेक इन्फॉर्मेशन अबाउट हेड. ओके, द हेड इज कवर्ड विथ हेअर. द हेड इज कवर्ड विथ हेअर. आवर हेड इज कवर्ड विथ हेअर. बिलो फॉरहेड आर टू आईज विथ आयब्रोज अँड आयलॅशेस. ऑन द साईड आर द इयर्स. बघा, तर हेअरच्या बिलो म्हणजे हेअरच्या आपल्या खाली आपलं फोरहेड असतं. फोरहेडच्या तिथं काय असतात? आपले दोन आईज असतात. ओके, आणि विथ आयब्रोज, आपले आईज कसे असतात? विथ आयब्रोज. आणि त्याच्यासोबत आयलॅशेस म्हणजे आपल्या पापण्यासुद्धा असतात. अँड द साईड्स आर द इयर्स. आणि साईडला टू इयर्स असतात. हे बघा, इथं इयर्स असतात, इथं आईज, आयब्रोज. ओके, इथं आयब्रोज असतात. असं इन फ्रंट ऑफ द नोज, इन फ्रंट
इन फ्रंट इज द नोज, इन फ्रंटला काय असतो नोज असतो, बिलो द नोज, नोजच्या बिलो काय असतं द माउथ अँड द दॅट द चिन. बघा नोजच्या बिलो काय असतं माउथ असतं, माउथच्या खाली चिन असते आपली, ओके चिन म्हणजे हनुवटी ही, ओके. द पार्ट्स दॅट जॉईन्स द हेड टू द टॉर्सो इज द नेक. द पार्ट्स दॅट जॉईन्स द हेड टू द टॉर्सो इज द नेक, म्हणजे डोके आणि शरीर यांना जोडणार, डोके आणि धड यांना जोडणारा जो शरीराचा भाग असतो त्याला काय म्हणतात आपण, नेक म्हणतो, ओके. आणि ही पाठीमागचा भाग आला आणि समोरचा भाग असतो त्याला आपण गळा म्हणतो, ओके. तर नेक्स्ट आहे बघा टॉर्सो, नेक्स्ट टॉर्सो, टॉर्सो म्हणजे धड, ओके. द चेस्ट ॲबडोमन अँड बॅक टुगेदर मेकअप द टॉर्सो. बघा चेस्ट ॲबडोमेन हा मिळून काय काय मिळून झालेलं असतो, चेस्ट ॲबडोमेन टुगेदर मेकअप द टॉर्सो, हे एकत्र मिळून काय झालेलं असतं आपलं धड झालेलं असतं हे, ओके. द पार्ट वेअर द आर्म इज जॉईन टू द टॉर्सो इज कॉल्ड द शोल्डर. आणि हा जो पार्ट आहे ना हा धडाला म्हणजे आपल्या टॉर्सोला जॉईंट झालं आहे त्याला आपण शोल्डर म्हणतो, हा ओके हा शोल्डर असतो. द लेग इज जॉईंट टू द टॉर्सो द हिप जॉईंट. आणि द लेग्स आपले जे पाय, हे पाय असतात ना ते आपल्या ह्या टॉर्सोला काय झालेले असतात, हे पाय इथं आपल्या हिप जॉईंट म्हणतात त्याला, पाठीमागच्या बाजूने असे जोडलेले असतात ना, म्हणजेच आपल्या धडाला जिथं पाय जोडलेले असतात त्याला हिप जॉईंट म्हणजे खुबा म्हणतात, ओके. स्टुडंट्स नेक्स्ट पार्ट ऑफ धिस लेसन वी सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, बाय.